इकडे आहे पेरूचं, त्याच्याच बाजूला मोगऱ्याचं पण आहे छान पैकी. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि बघा, मी नेहमीच म्हणते मस्त सकाळ झाली आहे, पण सकाळ खरंच आत्ता खूप छान आहे. असं कसं व्हायचं ना उन्हाळ्यामध्ये, थोडंसं ऊन पडायचं नाही का तिकडे असताना पण. आणि आत्ता थोडंसं आभाळ आलेलं आहे, छान हवा चालू आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे पिकुचूला वॉकला घेऊन. म्हटलं चला आपण पण जाऊ, जरा एक्सपिरियन्स घेऊ मॉर्निंग वॉकचा, कारण कधी येणं होतं कधी नाही होतं असं होतं. सो चला मग, आजची आमची नवीन घरातली सकाळ कशी असते मी ते तुम्हाला दाखवते. सो असंच ब्लॉग कंटिन्यू करा. पिकुचू 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 न्यू फ्रेंड. समस्त बसलेले आहेत बाहेर, कसं वाटतंय? निवांत ना, एकदम आपल्या घराचा फील येतो ना इकडे गावाकडे असत तस. आणि बघा, मी तुम्हाला दाखवत नव्हते ना बाग वगैरे कशी येते. सध्या ही अशी कंडिशन आहे त्याच्यामुळे मी दाखवत नव्हते. हे आम्ही तिकडून आणलेल्या कुंड्यात ज्यातले झाडं पिकुचूने खाऊन घेतलेले. आणि इकडे बघा, कडीपत्त्याचं झाड आहे, इथे लिंबोणी, इथे काही फुलांची आहेत, चाफा, याला काय बोलता तो, सदाफुली नाही काय होतं त्याला, नाही पारिजातक, हे इकडचं आहे, हे पांढऱ्या फुलांचं स्वस्तिक. पारिजातक नाही आहे ते, पारिजातक इकडे आहे छोटं छोटंवाला, त्याला बहुतेक चांदीपाटाचं असं बोलतात, मला त्याचं नावच माहीत नाही ते. त्याच्यानंतर इकडे आहे पेरूचं, त्याच्याच बाजूला मोगऱ्याचं पण आहे छानपैकी. हे बघा, पलीकडे असं मोगऱ्याचं आहे, इथे खाली पण एक मोगरा येतोय, आणि खाली सगळं असं गवत आहे त्याच्यामुळे पण जरा असं खराब वाटतंय. इथे जास्वंदाचं आहे, हे थोडंसं वेगळं जास्वंद आहे. हे बघा, आणि इकडे केळी, आणि इकडे बाकी काही काय आहेत. तिथे एक जास्वंद आहे, ते पण थोडं आपलं जे नॉर्मल असतं ना तसं तशा प्रकारचं. आणि हे असं आहे, इथे हे बाकी असे लावलेले शोचे तुळशी पण इथे भरपूर आहेत. हे बघा, आणि ते उंबराचे की अंजीरचे माहिती आहे का, ते छोटेवाले झाड, उंबर आहे का अंजीर आहे माहीत नाही. तर ते तसं आहे, हे अशी सगळी झाड आहेत. पलीकडं पण आहेत थोडीशी, मी तुम्हाला नंतर क्लीन केल्यानंतर व्यवस्थित दाखवेल, कारण हे बघा, हे आत्ता अशी कंडिशन आहे सगळी. आणि याचं बघा काय चालू आहे, हा दरवाजा उघडला नाही इथला, लगेच त्याला इकडे यायचं असतं, आणि हे असं काहीतरी खायचं असतं. हो ना पिकू, चल हो आतमध्ये चल. पण छान आहे, मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. आणि आपण गावाकडे राहिल्यानंतर कसं असतं, आपलं छोटंसं घर, घरासमोरच झाडं, तसा फील येतो. असं फ्लॅटमध्ये सोसायटीमध्ये असं काही राहिल्यासारखं नाही वाटत, त्यामुळं मस्त वाटतं. आणि असं चिमण्यांचं किलबिलाट, अजून असं वेगवेगळ्या कलर्सच्या चिमण्या आहे तिकडे, हो ना, असं कधी बघायला नव्हत्या मिळत तिकडे, तरी खूप दिवसानंतर बघायला मिळाले इकडे. आणि तो जो किलबिलाट असतो ना, तर तो पण सो भारी वाटते. त्यात ॲडिशनल पार्ट म्हणजे हा, यालासुद्धा खूप नीटनाटकं करण्याची गरज आहे, गादी वगैरे असं सगळं खराब झालेलं आहे, त्यासोबत कलरिंग वगैरे असं करूयात हळूहळू. तर थोडेसे ड्रायफ्रुट्स खायला घेतले, कारण चालून आलो तर मग थोडीशी तर एनर्जी पाहिजे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी थोडेसे ड्रायफ्रुट्स.
आता यांची ऑफिसला निघण्याची घाई. आज काय नाश्ता वगैरे केला नाही, बाहेर करताय का? मग पोहे उपमा शिरा हे असं काहीतरी नको वाटतं त्यांना. त्यांना काहीतरी रोज काहीतरी वेगळं. आता मी ना जरा रेसिपीज बघून ठेवते काहीतरी नाश्त्याच्या. किती वाजता येणार रात्री? लवकर या म्हणावं थोडस. होय पिकू, नवीन घरात आम्हाला थोडस बोर होत, करमत नाही. चलो चला निघा मग. हो या लवकर. बाय बाय पिकूचू. बाय बोलते तुला. बाय. फ्रेश झाली आहे, स्तंभ वगैरे झाली आहे, म्हटलं आता पूजा करूया. कारण तिकडच्या घरी जेव्हा होते ना पूजा केली तर तिथे फुलं नसायचे, त्याच्यामुळे मग असं पूजा केल्यासारखं वाटत नव्हतं, फ्रेश वाटत नव्हतं. छान फुलं आहे देवाला, आंघोळ घालूयात, फुलं घालूयात. आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, छान छान मस्त मस्त असतात. वेगळंच आहे ना थोडंसं. आणि या फुलाचं नाव काय आहे मला जरा सांगा, कारण मी कन्फ्यूज आहे याला काय बोलतात. बगीचा असल्याचा हा फायदा आहे की आपल्याला जी कुठली फुलं पाहिजेत, आपल्याला ज्या कुठल्या ज्या कुठल्या गोष्टी आवडतात, मग फुलं असतील किंवा फळं असतील किंवा असतील, तर ते आपण तिथे तिथे लावू शकतो. आणि या घरातली ना सगळ्यात सुंदर गोष्ट म्हटलं तर ही आहे, मला ही जास्त आवडली. कारण बाकी थोडंसं कन्स्ट्रक्शन जुनं आहे, थोडंसं मला कॉमेंट पण आली होती की कन्स्ट्रक्शन थोडंसं जुनं वाटतं, याच्यापेक्षा पहिलं घर छान होतं. किंवा काही लोकांना पहिलं घर आवडलं या घरापेक्षा, सॉरी काही लोकांना हे घर आवडलं जुन्या घरापेक्षा. सो असं आहे, पण कन्स्ट्रक्शन जरी जुनं असलं ना तरी या सगळ्या गोष्टी जो आहे ना त्या घराला खूप शोभा आली आहे. आणि त्यामुळे छान वाटतं. त्याचबरोबर बघा इथे मोगऱ्याचं पण झाड आहे, एक झाड पण आहे, प्लस इथे खाली एक वेल पण दिसतोय, जे दोन प्रकारचे मोगरे असतात ना. अजून तर याला काही जास्त फुलं दिसत नाही आहेत, थोडंशा कळे. आता मोगऱ्याला पण कधी फुलं येतं माहित नाही मला, पण वास मस्त छान आहे. कधी जर गजरा करायचं झाला काय तर मस्त. आणि भरपूर सारी फुलं असल्यामुळे ना मला असं झालं की मी कुठले नेमके फुलं घेऊन कुठले नको. हे बघा, हे एक वेगळ्या प्रकारचं जास्वंद जे आपण नॉर्मली बघतो ना ते, आणि हे थोडंसं वेगळ्या प्रकारचे, याला थोडे कट्स कट्स असल्यासारखे. आणि आईचं असतं म्हणजे आईच्या देवघरात असं असतं की फुलं भरपूर असतात, ते तिच्या देवा पण दिसत नाही एवढे जास्त फुलं दिसतात. आणि आता माझं तसं होणार आहे असं वाटते मला. आता एवढी अशी सगळी फुलं घेतलेली आहेत छान छान. चला आता देवपूजा करूयात. आताच माझी पूजा करून झाली आहे, आता जेवण बनवते. म्हटलं जेवणामध्ये आज बनवणार आहे मी हरभऱ्याची भाजी, आणि त्याचसोबत रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. भरपूर दिवस झाला हरभऱ्याची भाजी काही बनवली नव्हती, आणि या दोघांनाही हरभऱ्याची भाजी खूप आवडते. सो यांचं ऑफिस पण आता जवळच आहे, म्हटलं जर आलेच तर मग त्यांना पण बोलवते आणि एक्स्ट्राची थोडीशी भाजी करून ठेवते. तर हरभऱ्याची भाजी ना फक्त थंडीमध्ये मिळते, आणि ती मग साठवून ठेवावी लागते जर नंतर कधी खायची झाली तर. आणि थंडीमध्ये आपण अशी ओली जशी मेथीची भाजी बनवतो वगैरे तशी आपण बनवू शकतो. आणि त्याच्यानंतर मग त्याची थोडीशी काही सरभरी किंवा अशी थोडीशी घट्टसर अशी भाजी बनवू शकतो. सो बघा, थंडीमध्ये मी ओली जी भाजी असते तर ती मिळते, तर ती आणून अशी सुकून ठेवली होती. आणि त्याचबरोबर मला नानूकडून पण काही भाजी आली होती ही, कारण शक्यतो ही भाजी नंतर तर मिळतच नाही, त्यामुळे थंडीमध्ये आपण जेवढी स्टोअर करून ठेवू तेवढीच राहते. आणि गावी जास्त मिळते ही भाजी, आता इथे पण मिळते, पण मग तेच असतं की आपल्याला विकत घ्यावी लागते. गावाकडे कसं आपण तोडून फ्रेश आणू शकतो आणि तेव्हा ओलीसुद्धा करू शकतो आणि नंतर साठवूनसुद्धा एक्स्ट्राची थोडीशी ठेवू शकतो. सो ही अशी वाळून मी इथं ठेवलेली आहे बघा. थोडीशी आता ही थोडंसं वातावरण ढगाळ आहे त्याच्यामुळे ना थोडीशी चिरमटल्यासारखी झाली आहे म्हणू शकतो. सो अजून त्याला मी एकदा उन देऊन ठेवेन, म्हणजे अजून जास्त क्रंची होईल आणि जास्त काळ टिकेल. सो अशी वाळून एका कॅरेटमध्ये ठेवली आणि
त्यानंतर बंद होऊन गेलो. स्वतः भाजी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. तर हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी ना सुरुवातीला मी एका डब्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घेतलं आणि बेसन पीठामध्ये जी मी दाखवली होती भाजी तुम्हाला हरभऱ्याची तर ती मिक्स करणार आहे. आता जवळपास ही मी मुठभर अशी भाजी घेतली आहे आणि ती बेसन पीठामध्ये मिक्स करून घेणार आहे. भाजी वाळलेली आहे त्यामुळे छान प्रकारे अशी क्रश होते आणि मिक्ससुद्धा होते. आणि त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं, कारण भाजीमध्ये सुद्धा मी पुन्हा मीठ घालणार आहे. त्यानंतर थोडंसं लसूण म्हणजे 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या आणि थोडीशी कोथिंबीर असं मिक्सरमध्ये टाकून मी ग्राइंड करून घेतलेले आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी व्यवस्थित तडतडून घेतले आणि बारीक कट केलेला कांदा टाकला आहे. कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण घालायचं म्हणजे मिरची कोथिंबीर वगैरे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हळद ऑप्शनल आहे पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हळद आम्हाला थोडीशी लागतेच, त्याच्यामुळे मी थोडीशी हळदसुद्धा घालणार आहे भाजीमध्ये. अदरवाईज हिरव्या भाज्यांमध्ये हळद नाही घातली तरी तेवढा असा काही फरक नाही पडत आणि छान लागतं. सो थोडीशी हळद टाकली आणि मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जसं लागेल तसं आपण तेवढ्या क्वांटिटीनुसार पाणी घालायचं आहे. इथे मी छोटा एक तांबे पाणीसुद्धा घालते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आहे. हे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर भाजी आणि पिठाचं जे मिश्रण होतं ते व्यवस्थित पाण्यामध्ये हटवून घ्यायचं आहे. आता ही भाजी आणि हे सुद्धा तुम्हाला किती पातळ हवं आहे म्हणजे भाजी किती पातळ हवी आहे त्यानुसार बेसन पीठ घालायचं आहे. आत्ता भाजी थोडीशी पातळ दिसते पण उकळी आली छान की अजून थोडीशी घट्ट होते आणि तशीच छानसुद्धा लागते. आता माझा स्वयंपाक झाला आहे, जेवण झालं आहे. खूप भूक लागली होती म्हणून अगोदर जेवण करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं ब्लॉग एंड करते. सो चला ब्लॉग आजचा इथेच संपतो आहे. तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि त्याचबरोबर जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय बाय.